सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या वतीनं मदत फेरी काढण्यात आली. चार हुतात्म्यांना अभिवादन करून मदत फेरीला सुरुवात करण्यात आली. चार हुतात्मा पुतळा सरस्वती चौक, लकी चौक, नवी पेठ, दत्त चौक, माणिक चौक, मधला मारुती, बाळीवेस, टिळक चौक, मंगळवार पेठ पोलीस चौकी, मीठ गल्ली, बलिदान चौक, कुंभारवेस, जोडभावी पेठ, चाटला साडी सेंटर, कन्ना चौक मार्गे बसवेश्वर सर्कल इथं मदत फेरीची सांगता करण्यात आली असल्याचं लायन्स क्लबचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे यांनी सांगितलं. सांगली व कोल्हापूर येथे भयानक पूर आलेला आहे, त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सोलापुरात रॅली काढत आहोत. लायन्स क्लब ऑफ सोलापूर आणि सोलापुरातील आमचे सर्व क्लबच्या वतीने ही रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीचं महत्व तिथं जे पूरग्रस्तामध्ये अडकलेले लोक आहेत त्यांच्यासाठी अन्न, पाणी, औषधं वगैरेची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपल्या कोलमडू नये म्हणून आम्ही एक रॅली काढत आहोत. त्या माध्यमातून जी मदत येईल आम्ही ते सांगली कोल्हापूर येथे पोहोच करणार आहोत. या मदत फेरीत अन्नाची पाकिटं, ज्वारी बाजरीच्या कडक भाकरी, शेंगा चटणी, टिकणारे खाद्यपदार्थ, अन्नधान्य, पाण्याच्या बाटल्या, लहान आणि मोठ्यांचे तयार नवीन कपडे, टॉवेल्स, बनियन, साड्या, चादर, सतरंजी तसंच मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावानं धनादेश स्वीकारण्यात आले.